सिंदेवाई शहरातील मुख्य बाजारपेठ चौकातील वार्ड नंबर 10 व 13 ला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या 2 महिन्यांपूर्वी खोदकाम करण्यात आले. मात्र तेव्हापासून येथील खोदकाम तसेच ठेवण्यात आले आहे. हा खोदकाम बुजविण्याकडे सिंदेवाई येथील नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. हे खोदकाम बुजविण्यासंदर्भात नागरिकांनी एक निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना दिले होते. मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सिंदेवाई येथील नागरिक जगदीश मोहर्ले यांनीही या प्रश्नावर रोष व्यक्त केला आहे. 3 महिने झाला आहे, सीओ साहेब येऊन पाहून गेले, याच्या रूपरेषा झालेली आहे, पण अजून बुजवण्यात आले नाही. एखादी आता अपघात होण्याची शक्यता आहे. इथं दहीहंडा राहते दरवर्षीप्रमाणे, दहीहंडेवालेबी याचे पाठपुरावे केले आहेत, तरी पण याचा बुजवण्यात आलेला नाही. तर शिवसेनेचे तालुका प्रमुख आशिष चिंतलावर यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2 तारखेला रंगपंचमीचा कार्यक्रम आहे. रंगपंचमीचा कार्यक्रम हा आदे मोहल्ल्यातले मुलं, महात्मा फुले चौक या वार्डातले मुलं, मच्छी चौक या ठिकाणी दहीहंडीचा प्रोग्राम करतात. या दहीहंडीच्या प्रोग्रामामध्ये ते दोन्ही साईडला नगरपंचायतने नाली खोदून ठेवल्यामुळे त्या कार्यक्रमाला अडथळा निर्माण होत आहे, आणि यासाठी वारंवार अर्ज करण्यात आला आहे. अर्ज केल्यानंतरही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्या ठिकाणी होणारी जीवितहानी, कोणतीही दुर्घटना झाल्यास शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, याकडे प्रशासनानं लक्ष द्यावा. याकडे प्रशासन लक्ष देऊन येणाऱ्या या 2 दिवसामध्ये त्यामध्ये काहीतरी सुधारणा करून त्या मुलांना दहीहंडीसाठी सोयीस्कर होईल अशा पद्धतीनं व्यवस्था करून देण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल. एकूणच सिंदेवाई येथील खोदकामाचा प्रश्न आता पेटत असल्याचे चित्र सिंदेवाई येथे दिसून येत आहे. प्रशांत गिडाम, जय विदर्भ न्यूज, सिंदेवाई.